झी 24 तास एक पाऊल पुढे। खुद्द गृहमंत्री आर आर पाटील यांच्याच सांगली जिल्ह्यामध्ये अफूच्या शेतीचं पेव फुटल्याचं समोर आल्यानं या प्रकरणाला आता राजकीय रंग चढू लागले आहेत। राज्यभरामध्ये फोफावलेल्या अफूच्या शेतीला पोलिसांचाच आशीर्वाद असल्याचा आरोप होऊ लागलेला आहे। तर दुसरीकडे झी 24 तासच्या पाठपुराव्यानंतर सांगलीमध्ये सुरू झालेल्या छापासत्रात आतापर्यंत सुमारे 3 कोटी रुपयांची अफू जप्त करण्यात आली आहे। बीड पाठोपाठ गृहमंत्री आर आर पाटील यांच्या सांगली जिल्ह्यातच अफूच्या शेतीचं पेव असल्याचं समोर आलंय आणि गृहमंत्री आणि त्यांचं पोलीस खातं दोघंही आरोपांच्या फेऱ्यात सापडले। झी 24 तासनं राज्यभरातल्या या अफूच्या शेतीचा पर्दाफाश केल्यानंतर आता कारवाईला वेग आलाय। सांगलीच्या शिराळा तालुक्यातल्या 4 गावात टाकलेल्या छाप्यांमध्ये सुमारे 3 कोटी रुपयांची अफू जप्त करण्यात आली आहे। मात्र या निमित्तानं गृहमंत्र्यांच्या विरोधकांना टीकेची आयतीच संधी मिळाली आहे। पोलिसांनी हप्ते घेणं थांबावं असा सल्ला देणाऱ्या पतंगरावान पाठोपाठ शेतकरी संघटनांनाही पोलिसांवर हल्लाबोल केलाय। शेतकऱ्यांनी पोलिसांना हप्ते दिले नाहीत म्हणून त्यांनी अफू शेती विरोधात कारवाई सुरू केल्याचा खळबळजनक आरोप रघुनाथ दादा पाटील यांनी केलाय। जिल्हा परिषद मध्ये या अफूच्या शेतकऱ्यांनी मत दिलं नसेल नाहीतर ठरलेला हप्ता त्यांचा भागवला नसेल म्हणून त्यांच्यावर कारवाई आहे। बाकी अफू देश आणि अंमली पदार्थ कायदा याचा काही संबंध नाही। अफूची बोंड वाळल्यावर त्यातून खसखस तर वाळलेल्या टर्फलांपासून नशे आणणारे पदार्थ तयार केले जातात। त्याची बोंड 3 ते 3,500 रुपये किलोनं विकली जातात। राज्यभरात फोफावलेल्या या अफूच्या शेतीचा पर्दाफाश झाल्यानं पोलीस संशयाच्या भोवऱ्यात सापडलेत। शेतातल्या या आंतरपिकाचा सुगावा पोलिसांना कसा लागला नाही असा प्रश्न या निमित्तानं विचारला जातोय। करारी बाण्याचे आणि प्रतिमा जपणारे गृहमंत्री आर आर पाटील आता तरी या प्रकरणात काही ठोस पावलं उचलणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे। झी 24 तासाठी सांगलीहून रवींद्र कांबळेसह अजित चव्हाण, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।